माझं नाव श्रीकांत चिटणीस. मी इथे पिंपळे सौदावरून इथे डी एफ एफ जॉईन झालो. माझी ऑगस्ट 23 बॅच आहे. इथे यायच्या आधी म्हणजे डी एफ एफ जॉईन करायच्या आधी एक तर माझे काही शुगर लेवल चांगलंच वाढलेलं होतं, आणखीन थोडासा म्हणजे बी पीचा त्रास वाटत होता, पण इतकं नाही. पण बाकी शुगर लेवल आणि इथे म्हणजे डी एफ एफ जॉईन करायच्या आधी जेव्हा मी माझ्या रिपोर्ट टेस्ट केल्या होत्या, तर माझं एच बी वन सी जे आहे ते 9.1 होतं. आणखीन आपली फास्टिंग जी होती ती 149, आणखीन पोस्ट मिल जी होती ती 272. आणि मग सरांचा मी जसं याच्यावरती वेबिनार ऐकला आणि त्याच्यानंतर मग डी एफ एफ ऑगस्टच्या बॅचमध्ये जॉईन झालो इथे. आणि मग तेव्हापासून म्हणजे आपला 12 जुलैला यांचा 9 जुलैला वेबिनार झाला होता. 12 जुलैला आपली पॅनल डॉक्टर जी आहे प्राजक्ता निकम, त्यांनी मला एक प्रोटोकॉल दिला होता की तुम्ही असं असं हे फॉलो करा. त्या हिशोबाने म्हणजे मी 13-14 जुलैपासूनच तो प्रोटोकॉल चालू केला. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे, आणखीन मीठ कोणतं घ्यायचं, हे असं त्यांनी पूर्ण हे, तर तो मी ते स्ट्रिक्टली फॉलो केलं. आणि मग हे करता करता म्हणजे आज जवळजवळ 3 महिने होऊन गेले मला. आणि नंतर आत्ता फायनली जेव्हा मी आत्ता शुगर टेस्ट केली तर ती माझी फास्टिंग जी आली ती 90 जवळ आली. आणखीन पोस्ट मील जी आली ती 134, आणि एच बी वन सी जो आहे तो माझा 6.4 आला. त्याच्यानंतर म्हणजे थोडंसं माझं याच्यात वेट लॉस झालेलं आहे, पण बाकी सरांनी आणि मॅडमनी जे सांगितलं त्या तो हिशोब प्रोटोकॉल मी बरोबर फॉलो करून राहिलो. आणि मग पुढे काय, मी आम्ही मूळचे राहणारे इंदोरला आहे, तर पॅनल डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही इंदोरला जायच्या आधी आपला रेसिडेन्शियल कॅम्प जॉईन करून घ्या. म्हणून आम्ही इथे रेसिडेन्शियल कॅम्प, कारण ऑगस्ट 23 बॅच म्हणजे खूप कमी टाईम झालं, तर म्हणून आम्ही हे इथे जॉईन केलं. तर आम्ही 26 तारखेला आम्ही इथे आलो होतो. इथे आल्यानंतरचा म्हणजे अनुभव असा की आल्या एकतर इथलं जे वातावरण पाहिलं आणि एकंदरीत जागा पाहिली ते पाहून म्हणजे मनाला खूप प्रसन्नता वाटली. आल्यावर वेलकम स्वागत झालं. आणि मग तेव्हापासून मग प्रोटोकॉल इथला चाललाच होता. आणि मग सरांनी एक एक दिवस एक एक वेगळेवेगळे म्हणजे जसं बॉडी डिटॉक्स कशी करायची, मेंटल डिटॉक्स, माइंड डिटॉक्स कसं करायचं, हे असे वेगळेवेगळे. आणि रोज सकाळपासून जे एक्सरसाइज वगैरे, नंतर प्रकृतीशी कसं जुळायचं हे अनुभव, आणि तुमचं सूर्यदर्शन, पृथ्वी यांचं कसं काय करायचं, हे स्ट्रेस मॅनेजमेंट कसं, म्हणजे तुम्हाला तणाव येतो तो कसा मॅनेज करायचा, हे रोजचं लेक्चरमध्ये त्यांनी समजावून सांगितलं. आणि बऱ्याचशा ह्या अशा गोष्टी ज्या आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत माहिती नव्हत्या. इथं आल्यानंतर इथली एकंदरीत पूर्ण व्यवस्था, इथली जागा, इथलं वातावरण ते पाहून म्हणजे मनाला खूप प्रसन्नता झाली. आणखीन आज शेवटला दिवस आहे, पण इथे आल्यानंतर म्हणजे उत्साह आमचा चांगला छान म्हणजे वाढला. आणि आम्ही म्हणजे लोकांना हे सांगू की कमीत कमी एकदा तरी आपलं इथलं शिबिर जॉईन करून घ्यावं, तर त्यामुळे तुम्हाला कळेल की इथे म्हणजे तुम्हाला कसं जगायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे. आणि सरांनीसुद्धा म्हणजे रोज जवळजवळ 5-5-6 घंटे रोजचं त्यांचं प्रोटोकॉल म्हणजे चालायचं लेक्चर, तर ते कसं समजावून आणखीन वेगळ्यावेगळ्या याच्यामध्ये त्या आणि ते फॉलो केलं. उत्साहाने म्हणजे ज्या उत्साहाने सरांनी सगळं डिस्क्राईब केलं ते फार म्हणजे घेण्यासारखं आहे, आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. एकदा तरी इथे येऊन त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि बाकी सगळ्याच दृष्टीने इथली जागा, वातावरण ते पाहून मनाला प्रसन्नता वाटते. नमस्कार.